जेडीएस बीजेपी अलायंस से नाराज समीर बागवान ने ग्रैंड कार और बाइक रैली की शक्ल में अपनी पूरी टीम के साथ कर्नाटक का चीफ मिनिस्टर सिद्धरामैया के हाथों कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर ली है। समीर बागवान गुलबर्गा शहर में किसी तारुफ के मोहताज नहीं है। ये पिछले 14 साल से जेडीएस पार्टी में मौजूद थे और ये देवीगौड़ा और कुमारस्वामी के बेहद करीबी माने जाते हैं। फिलहाल ये जेडीएस गुलबर्गा डिस्ट्रिक्ट यूथ प्रेसिडेंट की हैसियत से अपने सियासी खिदमत अंजाम दे रहे थे, पर जिस तरह से जेडीएस पार्टी ने बीजेपी के साथ अलायंस कर जनता दल के आगे लगे सेकुलर शब्द को पूरी तरह खत्म कर दिया है। समीर बागवान ने नाराज होकर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे और गुलबर्गा साउथ एमएलए आलम बाबू पाटिल की लीडरशिप में कर्नाटक चीफ मिनिस्टर सिद्धरामैया के हाथों ऑफिशियली कांग्रेस पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली है। कल यानी 26 अप्रैल को गुलबर्गा कन्नी मार्केट ग्राउंड में कांग्रेस लोकसभा कैंडिडेट राधाकृष्ण डोडेमणि जी के लिए पब्लिक मीटिंग ऑर्गेनाइज की गई थी, जिसमें कर्नाटक चीफ मिनिस्टर सिद्धरामैया, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे, मेडिकल एजुकेशन मिनिस्टर डॉक्टर शरण प्रकाश पाटिल, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेशन और हज मिनिस्टर रहीम खान, केकेआरडीबी चेयरमैन जेवरगी एमएलए अजय सिंह, सिल्क बोर्ड चेयरमैन और नॉर्थ एमएलए कन्नीस फातिमा, साउथ एमएलए आलम प्रभु पाटिल के अलावा दीगर कई एमएलए एमएलसी और सीनियर कांग्रेस लीडर कार्यकर्ता और हजारों की तादाद में लोग यहां मौजूद थे। समीर बागवान गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे और साउथ एमएलए आलम प्रभु पाटिल की लीडरशिप में कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर लोकसभा इलेक्शन में पूरी मेहनत के साथ जमीनी सतह पर काम कर राधा कृष्ण डोडेमणि जी को भारी अक्सरियत से जिताने का भरोसा दिलाया है। समीर बागवान की ग्रैंड जॉइनिंग रैली में इनके साथ साउथ एमएलए आलम प्रभु पाटिल के फर्जन शरण आलम प्रभु पाटिल, राहुल होनल्ली, हरीश खानापुर, अजीम शेख, एजाज निम्बालकर, संगपाल कामले और दीगर समीर बागवान के दोस्त चाहने वाले और सपोर्टर्स यहां मौजूद थे। समीर बागवान ने कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर खुशी का इजहार करते हुए मल्लिकार्जुन खड़गे, सिद्धरामैया के अलावा दीगर तमाम कांग्रेस पार्टी के सीनियर लीडर्स और खासकर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे और साउथ एमएलए आलम प्रभु पाटिल का शुक्रिया अदा कर कांग्रेस कैंडिडेट राधाकृष्ण डोडेमणि जी का हाथ मजबूत करने का भरोसा दिलाया है। इस मौके पर राहुल होनल्ली, अजीम शेख और दीगर तमाम लोगों ने समीर बागवान को कांग्रेस पार्टी में शामिल होने पर मुबारकबाद पेश कर सब एक साथ मिलकर फासिस्ट ताकतों को दूर रखने के लिए जमीनी सतह पर काम कर कांग्रेस पार्टी के लिए वोटिंग परसेंटेज बढ़ाने का ऐलान किया है। समीर बागवान की इस ग्रैंड जॉइनिंग रैली से जुड़ी मजीद तफसीलात के लिए आप इस वीडियो को एंड तक जरूर देखें। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, आदाब दोस्तों। आज गुलबर्गा साउथ में कांग्रेस पार्टी का एक ग्रैंड पब्लिक मीटिंग की गई, जिसमें इस स्टेट के सीएम श्री सिद्धरामैया जी मौजूद थे, जिनकी मौजूदगी में जनता दल सेकुलर के डिस्ट्रिक्ट के यूथ प्रेसिडेंट जनाब समीर बागवान साहब ने, जब जनता दल बीजेपी से मर्च हो गई थी तभी उन्होंने स्टेटमेंट देकर जनता दल सेकुलर से रिजाइन दिया था, और आज इस स्टेट के सीएम सिद्धरामैया जी के हाथों उन्होंने कांग्रेस पार्टी में शमूलियत इख्तियार की है, ज्वाइनिंग किया है। मैं उन्हें दिल की अमीक गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूं। साथ ही साथ हमारी एक पूरी टीम हुआ करती थी, जिसके लीडर हमारे बड़े भाई राहुल होनल्ली साहब थे, आरएएस एक टीम थी। इस टीम को जोड़ने में हमारे राहुल होनल्ली साहब का बहुत बड़ा योगदान है, बहुत बड़े उनके सक्रिफाइस हम लोगों के साथ में है। और आज जो समीर बागवान साहब कांग्रेस पार्टी में ज्वाइन हुए हैं, इस मौके पे मैं स्पेशली राहुल होनल्ली साहब को मुबारकबाद पेश करता हूँ। साथ ही साथ
साउथ के एमएलए आलम प्रभु पाटिल सर का मैं शुक्रिया अदा करता हूँ, हमारे डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर आईटीबीटी मिनिस्टर सीतापुर एमएलए श्री प्रियंक खड़गे जी का शुक्रिया अदा करता हूँ, शन प्रकाश पाटिल जी का शुक्रिया अदा करता हूँ और मेरे हरदिल अजीज खायत मोहतरमा कनीस फातिमा जी का मैं शुक्रिया अदा करता हूँ और तमाम आज जो 4-5 हज़ार नौजवानों की शक्ल में पूरी टीम को लेकर जो हमारे समीर भाई ने जो कांग्रेस पार्टी को ज्वाइन किया है, एक बहुत बड़ी उनकी ताकत है गुलबर्गा शहर में, उनकी जो उनके जो ग्रुप है, उनका जो टीम है, एक बहुत बड़ी ताकत है, वो आज कांग्रेस पार्टी को जुड़ी है। हम यहाँ से कोशिश करेंगे और मैं उम्मीद करता हूँ कि जो कांग्रेस पार्टी उनको जिम्मेदारी देगी वो पूरी वफादारी के साथ ईमानदारी के साथ उसको निभाएंगे और यहाँ से आर के साहब को जिताएंगे। जिस तरीके से इंडिया गठबंधन आज पूरे हिंदुस्तान में काम कर रहा है, अगर हम यहाँ से आर के साहब को अगर जिताते हैं तो कहीं ना कहीं इंडिया गठबंधन मजबूत होगा और इंडिया गठबंधन मजबूत होने पर हमारे लीडर मल्लिकार्जुन खड़गे जी इस देश के प्रधानमंत्री बनेंगे। मैं इतना कहकर एक शेर के साथ अपनी बात को खत्म करता हूं कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। समीर भाई, राहुल भाई, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मैं फिर एक बार आपको दिल की अमीर घरों से मुबारकबाद पेश करता हूँ। वेलकम टू कांग्रेस पार्टी। एल्लरिगू नमस्कार। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯ ವಿಷಯ ಏನಂದರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಅಂತ ಸಮೀರ್ ಬಾಗ್ವಾನ್ ಅವರು ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದ್ದರು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟನ್ನು ತೊರೆದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಹಾರ್ಟ್ಲಿ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ. ಅದೇ ರೀತಿ ಸಮೀರ್ ಅವ್ರ ಪಾರ್ಟಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, 14 ವರ್ಷ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ತುಂಬ ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ ಅದ್ರ ಡಬಲ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಂಬ ನನಗೆ ಭರವಸೆ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ವೆರಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಟು ನಮ್ಮ ಸೌತ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದಂಥ ಅಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಯೂತ್ ಪವರ್ ಎನರ್ಜೆಟಿಕ್ ಲೀಡರ್ ಆದಂಥ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದಂಥ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ವೆರಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಶಾನ್ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಾಗಿರಲಿ, ಅದೇ ರೀತಿ ಮೊಹತರ್ಮ ಕನೀಜ್ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ವೆರಿ ಹಾರ್ಡ್ಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್, ಮತ್ತು ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಹೇಳುತ್ತಾ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆರ್ ಕೆ ಸಾಹೇಬರು 2024 ಚುನಾವಣೆಗೆ ಏನು ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ದು ಯಾವುದೇ ಏನೋ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟರು 24/7 ಅವರು ಏನೇ ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ದುಡಿತೀವಿ. ದುಡಿದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ದುಡಿದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಗೆದ್ದಿಸ್ಬೇಕಂಬುದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಛಲ ಹುಟ್ಟಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಪಬ್ಲಿಕ್ಗೂ ಡಿಸೈಡೆಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಆರ್ ಕೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಗೆದ್ದಿಸ್ಬೇಕಂತ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶಹಬಾದ್ ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಸಮೀರ್ ಅವ್ರ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕಿಂದ ಬೃಹತ್ ಕಾರ್ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಮೂಲಕ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ನಾವೇನು ಎಮ್ ಎಸ್ ಕೆ ಮಿಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರಿಗೆ, ನಮ್ಮ ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರೋವಂಥ ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತಿರೋದು ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳ್ತೀನಿ. ಆಜ್ ಮೇ ಹಮಾರೆ ತಮಾಮ್ ದೋಸ್ತೋ ಕಾ, ಹಮ್ ಸ್ಪೆಷಲಿ ರಾಹುಲ್ ಹುನ್ನಳ್ಳಿ ಕಾ ಔರ್ ಹರೀಶ್ ಕಾ, ಹಮಾರೆ ಅಜೀಮ್ ಭಾಯ್ ಕಾ, ಕುವಾರ್ ಕಾ, ಸಂಗ್ಪಾಲ್ ಕಾ, ಹಮಾರೆ ಏಜಾಜ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಸಾಹಬ್ ಕಾ, ಸಬ್ಕೋ ಮೇ ಶುಕ್ರಿಯಾ ಅದಾ ಕರ್ತಾ ಹೂ. ಮೇ 14 ಸಾಲ ಏಕ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಫ್ರಂಟ್ ಮೇ ಕಾಮ್ ಕರ್ಕರ್ ಜೋ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಫ್ರಂಟ್ ಓ ಕಮ್ಯುನಲ್ ಬನಿ ಮೈ ಉಸ್ ವಜೆಸೆ ಛೋಡ್ಕರ್ ಜೈಸೆ ಕಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಬೋಲ್ತೆ ಥೇ ಕಿ ನಫರತ್ ಕೆ ಬಜಾರ್ ಮೇ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಕಾನ್ ಖೋಲ್ನಾ ಹೈ ತೋ ವೋ ಉಸ್ ಚೀಜ್ ಕೆ ಲೀ ಹಮ್ ಸಬ್ಕೋ ಸಾಥ್ ರಹಕರ್ ಸಾಥ್ ದೇನಾ ಪಡೆಗಾ. ವೋ ಇಸ್ಸೆ ಮೈ ಜಾಯ್ನ್ ಹುವಾ ಹೂ. ಆಜ್ ಹಮ್ ಸಬ್ ಲೋಗ್ ಮಿಲ್ಕರ್ ಆನೆ ವಾಲೆ ಎಮ್ ಪಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮೇ ಹಮಾರೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹಬ್ ಕಾ, ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹಬ್ ಕಾ ಔರ್ ಹಮಾರೆ ಆರ್ ಕೆ ಸಾಹಬ್ ಕಾ ಹಾಥ್ ಮಜಬೂತ್ ಕರ್ಕರ್ ಔರ್ ಮೈ ಸ್ಪೆಷಲಿ ಹಮಾರೆ ಸೌತ್ ಕೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಾಹಬ್ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಜೀ ಕಾ ಔರ್ ಹಮಾರೆ ನಾರ್ಥ್ ಕೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಕನೀಸ್ ಫಾತಿಮಾ ಜೀ ಕಾ ಔರ್ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಕಾ, ಶಣ್ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹಬ್ ಕಾ ಸಬ್ ಕಾ ಮೈ ಶುಕ್ರ ಗುಜಾರ ಹೂ. 14 ಸಾಲ ಮೇನೆ ಕ್ಯಾ ಕಾಮ ಕಿಯಾ ಉಸ್ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಕಾಮ ಮೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇ ಕರೂಂಗಾ ಔರ್ 2024 ಕೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕೋ ಕಾಮಯಾಬ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಪೂರಿ ಪೂರಿ ಕೋಶಿಶ್ ಕರೂಂಗಾ. ಹಮ್ ಸಬ್ ಲೋಗರ್ ಏಕ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಫೀಲಿಂಗ್ ರಖನೆ ವಾಲೆ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪಾರ್ಟಿ ಮೇ ರಹನೆ ಸೋಚ್ಕರ್ ಮೈ ಜಬ್ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಕಾ ಅಲೈನ್ಸ್ ಬಿ ಜೆ ಪಿ ಸೇ ಹುವಾ ಥಾ ಹಮ್ ಜಬ್ ಭೀ ಡಿಸೈಡ್ ಕರೆಂಗೇ ಕಿ ಹಮ್ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಆಗೇ ನಹೀ ಬಢೆಂಗೇ ಬೋಲ್ಕರ್ ಜೈಸೆ ಹಮ್ನೆ ಬೋಲಾ ವೈಸಾ ಹಿ ಹಮ್ ಕಿಯಾ.
ITBT मिनिस्टर, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर, एक गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में सब यूथ का एक पावर बोल सकते हैं हम, उनका मैं मेरे दिल की गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ कि मुझे एक अपॉर्चुनिटी दिया उनके साथ काम करने के लिए। मैं बिल्कुल आप जो मेरे ऊपर एम रखे हैं उसको मैं कंप्लीट कर दिखाऊंगा इंशाल्लाह।